तर सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सोलापूरमधील मोह तालुक्यातील त्याच्या घरी जे आहे ते जल्लोष करण्यात आलेला आहे. फटाके फोडत आणि गुलाल उधळत जे आहे तो हा जल्लोष जो आहे तो साजरा करण्यात आला. खरं तर अभिनंदन तुमचं टीव्ही 9 मराठीच्या सर्व प्रेक्षकाकडून. काय वाटतंय 66वी महाराष्ट्र केसरीचा केसरी ठरलाय? सगळ्यात अगोदर आमचे गुरु आहेत संदीप बाप्पा आणि यांनी मला पहिल्यापासूनच आत्ताच नव ह्याच महाराष्ट्र केसरी नव पहिल्यावी महाराष्ट्र केसरीला त्याच्या अगोदर बी मला खूप सपोर्ट केलाय आणि ह्या वर्षी तर त्यांनी स्वतः करून मला पहिल्यांदा सांगितलं सिकंदर ह्या वर्षी आपल्याला गदा घ्यायची आहे लढ मी तुझ्या संघ आहे ही मला स्वतः आप्पा बोलले आणि मला खरंच त्यांचा पाठिंबा भरपूर भेटला. अटीतटीचा सामना होईल असं वाटलं होतं पण अवघ्या 6 सेकंदात जो सामना आहे तो चितपट केला. ही कुस्ती आहे कधी सांगू शकत नाही कोणता डाव कुठं पसेल आणि कुठं पलटेल कुस्ती म्हणून मीही सांगू शकत नाही आणि शिवराज भाऊ पण सांगू शकत नाहीत की ते कुस्ती जिंकत का मी जिंकले कारण की कुस्ती कधी पलटू शकेल हे सांगता येत नसते. पुण्यात झालेली कुस्ती होती त्यावेळेस तुझं नाव पुढे आलं होतं पण वाद तो सगळा राज्यभर झाला होता अगदी केसेस पर्यंत वाद गेला होता. त्यावेळेस पासून मनात होतं की यावेळेस जे महाराष्ट्र केसरी ती पटकावायचं. त्या दिवशी जी झालं त्या दिवशीच मी आमच्या तालमीत गेलो आणि त्या दिवशीपासूनच मी महाराष्ट्र ह्या महाराष्ट्र केसरीच्या तयारीत लागलो की पुढल्या वर्षी महाराष्ट्र केसरी लवकरच येणार आहे मग आपण आत्तापासून तयारी लागलं पाहिजे. मग आत्तापासून तयारी लागून मी 1 वर्षाची 6-7 महिने मला वाटतं की मी खरतर तर तपस्या केली आहे. मला वाटतं की माझी महिने दोन महिने माझी काहीतरी इंजुरीमध्ये बी गेली आहे त्याच्यामुळं माझी 7 ते 7 महिन्याची तपस्या गेलेली आहे. यात कॅमेरा पासून सुशांत राऊत सह अभिजित होते.